नमस्कार, मी मधुरा, जी 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे। हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपण रोज विविध विषयांवरती चर्चा करून तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो। आणि आज आपण हितगुज मध्ये चर्चा करणार आहोत चक्कर येणे आणि आधुनिक उपचार पद्धती या विषयावर। आणि या विषयाबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले डॉक्टर रमेश रोहिवाल। या विषयाकडे वळण्यापूर्वी मी डॉक्टर रमेश यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार डॉक्टर। नमस्कार मॅडम। डॉक्टर रमेश रोहिवाल यांची आपण थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास, डॉक्टर रोहिवाल हे कान, नाक आणि घसा शस्त्रक्रिया तज्ज्ञ आहेत, तसंच ते न्यूरोलॉजिस्ट देखील आहेत। त्यांनी बीडी मेडिकल कॉलेज पुणे इथून शिक्षण घेतलंय। गेल्या 34 वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी असून औरंगाबाद येथील वर्टिगो क्लिनिक आणि युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये ते रुग्णांना सेवा देतात। त्यांनी आत्तापर्यंत 1000 शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्यात। चक्कर येणे ही खूप मोठ्या प्रमाणात आढळून येणारी समस्या असून चक्कर येणे आणि त्याची कारणं, आधुनिक तंत्रज्ञान, विविध तपासण्या व उपचार पद्धती या विषयाबद्दल आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। डॉक्टर रोहिवाल यांनी ENT विषयाशी निगडीत डॉक्टर युगो फिश स्वित्झर्लंड आणि मारिनो साना इटली यांच्याकडे प्रशिक्षणही घेतलंय। डॉक्टर कामरान बारिन ओहायो अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलकत्ता येथील डॉक्टर अनिरंबन विश्वास यांच्याकडे त्यांनी वर्टिगो बॅलन्स डिसऑर्डर सारख्या विविध विषयांवरती प्रशिक्षण घेतलंय। चला तर या विषयाबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया डॉक्टर रोहिवाल यांच्याकडून। आधुनिक उपचार पद्धती आहे, सगळ्यात अगोदर मला सांगा की चक्कर येणाऱ्यांसाठी तुम्ही वेगळं वर्टिगो क्लिनिक हे सुरू केलंय, ह्यामागची नेमकी तुमची भूमिका काय आहे? कान, नाक, घसा तज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करताना गेल्या 35 वर्षात माझ्या असं लक्षात आलं की आपल्याकडे चक्कर येणाऱ्या रुग्णांची संख्या खूप जास्त प्रमाणात आहे। याच्यामध्ये अगदी कमी वयोगटातली मुलं, वयोवृद्ध, स्त्रिया, पुरुष या सर्व मंडळींचा समावेश आहे। चक्कर येणाऱ्या पेशंटसाठी आपल्याला खूप वेळ द्यावा लागतो, म्हणजे पेशंटचं पूर्ण हिस्ट्री व्यवस्थित घेणे किंवा त्याच्या विविध तपासण्या करणे यासाठी खूप वेळ द्यावा लागतो आणि रुटीन प्रॅक्टिसमध्ये ते शक्य नसतं। त्यामुळेच असं बघण्यात येतं की पेशंटचं प्रॉपर इव्हॅल्युएशन न झाल्यामुळे चक्कर येणारा पेशंट आराम पडला नाही म्हणून एका डॉक्टरकडून दुसऱ्या डॉक्टरकडे चक्रा मारत राहतो आणि त्याला आराम होत नाही। म्हणूनच एक व्हर्टायगो या विषयावरती डेडिकेटेड सेंटर असावं ज्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या तपासण्या करण्याची सोय असेल आणि फक्त मीच नाही तर एक क्वालिफाईड ऑडिओलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, गरज लागेल त्याप्रमाणे योगा शिक्षक अशा सर्व गोष्टी उपलब्ध असतील ज्यामुळे आपण पेशंटला संपूर्ण आराम होईल या दृष्टीने ट्रीटमेंट देऊ शकतो। म्हणून मी हे सेपरेट वर्टायगो क्लिनिक सुरू केले। अर्थातच ह्या क्लिनिक सुरू करण्यामागचा उद्देश आता डॉक्टर रोहिवाल यांनी स्पष्ट केलेलाच आहे, मात्र जेव्हा त्यांच्याकडे रुग्ण तक्रारी घेऊन येतात त्या नेमक्या कोणत्या असतात हे देखील आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे। खास करून काय तक्रारी घेऊन रुग्ण येतात तुमच्याकडे डॉक्टर? फिरल्यासारखं होणं, आयदर स्वतः फिरल्यासारखं होणं किंवा आजूबाजूचं फिरणं, पुढे किंवा मागे असं फेकल्यासारखं होणं, चालताना तोल सांभाळला न जाणं, बिछाण्यात झोपलेलं असताना उजव्या कुशीवरून डाव्या कुशीवर वळताना पूर्ण घर फिरल्यासारखं होणं, ह्या तक्रारी असतात। काही वेळेला प्रवास करताना चक्कर आल्यासारखे होते किंवा ज्याला बस लागणे आपण असं म्हणतो, परंतु प्रवास संपल्यानंतरही एका जागी जेव्हा आपण रुग्ण बसून असतो त्यावेळेलाही त्याला असे फिरल्यासारखे किंवा फेकल्यासारखे सेन्सेशन राहतं। तसेच कानामध्ये शिटीसारखे आवाज येणे, ऐकू कमी येणे, कान गच्च होणे किंवा डोकं गच्च होणे, मळमळ होणे, उलटी होणे या तक्रारी प्रामुख्याने असतात। बरोबर आहे। आणि अर्थातच ह्या सगळ्या तक्रारी घेऊन जेव्हा डॉक्टरकडे रोहिवाल यांच्याकडे पेशंट जातो तेव्हा नक्कीच त्याच्यावरती उपचार चांगल्या पद्धतीने केले जातात आणि तो उपचार केल्यानंतर तो पेशंट असतो तो ठणठणीत बरा देखील होतो। डॉक्टर, खास करून जेव्हा चक्कर येते असं आपल्याला लक्षात आलं किंवा वर्टिगोसारखा आपला आजार उद्भवतो तो नेमका कुठल्या अवयवामुळे उद्भवत असेल ह्याविषयी काय सांगाल? साधारणपणे पहिल्यांदा जेव्हा चक्कर येते त्यावेळेला रुग्ण खूप घाबरून जातो अगदी आणि त्याला काय करावं ते सुचत नाही। चक्कर येणे ह्या आजाराचे 60-70% गोष्टी कानाच्या संबंधित अशा आहेत।
लहानपणी प्रत्येकाने हा अनुभव घेतलेला आहे की आपण स्वतःभोवती गोल गोल फिरतो, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या, आणि फिरणं थांबल्यानंतरही असं थोडं उजव्या किंवा डाव्या बाजूला असं पडल्यासारखं होतं, किंवा मोठेपणी सगळ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या रोलर कोस्टर राईड्स ज्या असतात त्याच्यातून जेव्हा आपण जातो त्यावेळेलाही राईड संपल्यानंतर किंवा राईड चालू असताना चक्कर येणे असा अनुभव आपल्याला येतो, तर त्याच्यामध्ये आनंद मिळतो म्हणून हे होतं. परंतु आमच्याकडे येणारे जे रुग्ण आहेत ह्यांना हे सतत फिरल्यासारखं होत असतं आणि त्यामुळे त्यांना खूप त्रास होतो. शरीराचा तोल सांभाळणं ही एक अतिशय कॉम्प्लेक्स ॲक्टिव्हिटी आहे. एकाच वेळेला डोळा कानाकडून लॅबरिंथकडे जाणारे सिग्नल आणि डोळ्याकडून मेंदूकडे जाणारे सिग्नल याचं पृथक्करण करून आपला मेंदू आपल्या शरीराच्या पोझिशनविषयी ठरवत असतो. बरोबर आहे. म्हणजे साधारणतः आपण बघितलं तर चक्कर येण्याचा संबंध हा कानाशी निगडीत आहे असं बोललं जातं. डॉक्टर, लॅबरिंथ किंवा कॉक्लिया म्हणजे नेमकं काय आहे आणि ह्याचं काय कार्य चालतं त्याविषयी काय सांगाल? याच्यामध्ये कानाचे साधारणपणे तीन भाग असतात. बाह्यकर्ण, पडद्याच्या मागील मध्यकर्ण आणि कानाच्या आतल्या बाजूला अंतरकर्ण असे हे तीन ढोबळ भाग आहेत. याच्यामध्ये लॅबरिंथ हे आपलं तोल सांभाळायचं काम करतं आणि कॉक्लिया हे ऐकू येण्याचं काम करतं. बरोबर डॉक्टर, म्हणजे नेमकं आपल्या शरीराचा तोल, बोला, आपल्या शरीराचा तोल सांभाळायचं काम करणारा लॅबरिंथ हा एक मुख्य अवयव आहे. बर, ते कार्य एक आपल्याला स्पष्ट करतो. आता आपण जो व्हिडिओ बघतोय डॉक्टर, तो नेमका कशा पद्धतीने हे काम करत आहे त्याचं आहे का? बरोबर. याच्यामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की एकाच वेळेला लॅबरिंथ कडून सिग्नल जात आहेत, वेस्टिब्युलर न्यूक्लियस कडून मेंदूकडे जात आहेत आणि मेंदूकडून आज्ञा वेगळ्या वेगळ्या मार्गाने आपले डोळे आणि शरीराचे वेगळे वेगळे स्नायू यांच्याकडे जात असतात. अशाच पद्धतीने ही कॉम्प्लेक्स यंत्रणा काम करत असते. आपल्या एक लक्षात येईल की साधारणपणे बसमध्ये उभा राहून प्रवास करताना जर बस गरकन उजवीकडे वळाली तर त्यावेळेला आपण उजवीकडे पडत नाही. याचं कारण असं की उजव्या बाजूचं लॅबरिंथ जेव्हा मेंदूकडे सिग्नल देत आहे की आपण उजवीकडे जात आहोत, त्याच वेळेला मेंदूकडून डाव्या बाजूचे सगळे स्नायू आकुंचन पावतात आणि आपला शरीराचं इरेक्ट पोश्चर हे मेंटेन राहतं व आपण पडत नाही. बरोबर. म्हणजे अर्थात बॅलन्सिंग खरं तर ही सगळी प्रोसिजर असते आणि अर्थात डॉक्टर अत्ता रोहिवाल यांनी ह्या सगळ्या प्रोसिजरबद्दल आपल्याला सांगितलं आणि लॅबरिंथ हे फार महत्त्वाचा घटक आहे हे देखील त्यांनी ह्या भागामध्ये आत्ता स्पष्ट केलं आहे. डॉक्टर, जेव्हा चक्कर येणे ह्या समस्येमुळे अनेक पेशंट्स कुठेतरी त्यांच्या दिनचर्येमध्ये फरक पडू शकतो का आणि ही दिनचर्या त्यांनी नेमकी कशा पद्धतीने हाताळली गेली पाहिजे? आपल्याला लक्षात येईल की साधारणपणे कुठलाही आजार असला की डॉक्टर मंडळी किंवा नातेवाईक पेशंटला झोपून राहण्याचा सल्ला देतात. परंतु चक्कर येणाऱ्या पेशंटला झोपून राहणेसुद्धा अशक्य असतं. याचं कारण असं की उजव्या कुशीवर किंवा डाव्या कुशीवर वळताना पेशंटला चक्कर येते. टॉयलेटसाठी जाणं किंवा घरातल्या घरात हिंडणं फिरणंही अवघड होऊन बसतं. बऱ्याच वेळेला घरातली कामं करायला गृहिणीला अशक्य होऊन बसतं. पुरुष मंडळींना हिंडणे फिरणे, वाहन चालवणे किंवा गृहिणींनाही वाहन चालवणे अशक्य होऊन बसतं. या सगळ्या प्रक्रियेमध्ये पेशंटचा आत्मविश्वास पूर्णपणे कमी होतो. तुम्ही असं पाहिलं असेल की हृदयाचं किंवा दुसरा कुठलाही आजार असला तर पेशंटला सहानुभूती असते, परंतु चक्कर येणाऱ्या पेशंटला सहानुभूती नसते, ते थोडेफार दुर्लक्षित राहतात. त्याच वेळेला पेशंटला डिप्रेशनही येतं, कुठल्याही प्रकारे स्ट्रेस वाढला की चक्कर येणाऱ्या तक्रारी वाढतात आणि पेशंटचा त्रासही वाढतो.
बरोबर, म्हणजे थोडक्यात चक्कर येणाऱ्या पेशंटची पेशंटने खरं तर स्वतःची खबरदारी घेणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर त्याच्या आजूबाजूच्या व्यक्तींनी देखील तितकंच त्यांच्याकडे लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे. डॉक्टर, अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे चक्कर येणाऱ्या एकूणच व्यक्ती आपण बघितल्या तर त्यांच्यावरती अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण उपचार करू शकतो का आणि ते कशा पद्धतीचे असतात त्याविषयी काय मार्गदर्शन कराल? यासाठी चक्कर येणे या तक्रारीसाठी पूर्वी तपासण्या करण्यासाठी आपल्याकडे कॅलोरिक टेस्ट किंवा इलेक्ट्रोनिस्टॅमोग्राफी या तपासण्या उपलब्ध होत्या. परंतु विज्ञानातील जे काही डेव्हलपमेंट झाले आहेत इलेक्ट्रॉनिक्समध्ये त्याच्यामुळे इलेक्ट्रोकॉक्लिओग्राफी किंवा VEMP और स्टेट व्हिज्युअल व्हर्टिकल टेस्ट ह्या आणि अशा अनेक प्रकारच्या तपासण्या आता उपलब्ध आहेत. सगळ्यात महत्त्वाची तपासणी हे जी आता दाखवण्यात येतोय व्हिडिओ, दिस इज अ व्हिडिओ हेड इम्पल्स टेस्ट. यामध्ये पेशंटला एका जागी बसवलं आहे आणि जे लाल बिंदू दिसत आहेत दिस इज अ लेझर सॉर्ट ऑफ अ बीम्स. दिस इज अ लेझर असिस्टेड फुल्ली कॉम्प्युटराइज टेस्ट. फी हेड्स ऑटोमेट्रिक्स डेन्मार्कच्या कंपनीचं ICS इम्पल्स नावाचं उपकरण भारतामध्ये सर्वात प्रथम माझ्याकडे उपलब्ध झालं हे मी अभिमानाने सांगू इच्छितो. हे उपकरण वापरून वेगळ्या वेगळ्या पेशंटचं आपण मानेच्या हालचाली करून लॅबरिंथाईन सिस्टीमबद्दल पूर्णपणे माहिती घेऊ शकतो. याच्यामध्ये एकाच वेळेला लॅबरिंथाईन कॅनॉल्सबद्दल पूर्णपणे माहिती मिळते आणि जसं आपण पाहतो की बिनाईन पॅरॉक्सिजमल पोझिशनल व्हर्टायगो हा एक अत्यंत सामान्यपणे खूप जास्त प्रमाणात आढळणारा विकार आहे. त्यासाठी जसे हे ग्राफ आपण बघतात याच्यामधून कुठल्या प्रकारच्या कुठल्या लॅबरिंथाईन कॅनॉलमध्ये दोष आहे हे आपण शोधून काढतो आणि त्यामुळे अचूक निदान झाल्यामुळं आपल्याला त्या त्या लॅबरिंथाईन कॅनॉलसाठी लागणारे विशिष्ट रिपोझिशनिंग मॅन्युअर्स आपण करू शकतो. बरं, या रिपोझिशनिंग मॅन्युअर ही एक आधुनिक उपचार पद्धती आहे. यामध्ये ज्या लॅबरिंथाईन कॅनॉलमध्ये दोष असेल पेशंटला त्याप्रमाणे एका जागी बसून किंवा झोपून विशिष्ट अँगलमध्ये पेशंटचं मान आणि डोकं आपण फिरवून जे ऑटोकोनिया किंवा पार्टिकल्स जे आतमध्ये चिकटल्यामुळे चक्कर येण्याची क्रिया होत असते हे सर्व ऑटोकोनिया पार्टिकल्स आणून आपण युटिकलमध्ये सोडतो. तर ICS इम्पल्स ही जी तपासणी आहे याच्यामध्ये सर्व 6 लॅबरिंथाईन कॅनॉलचा सखोल अभ्यास आपल्याला करता येतो आणि त्याच्यामुळं वी आर मोर कॉन्फिडंट इन ट्रीटिंग द पेशंट बिकॉज वी हॅव असेस्ड एव्हरीथिंग दॅट इज कॉजिंग प्रॉब्लेम. बरोबर आहे, नक्कीच आपण ह्याच संदर्भात अधिक चर्चा करणार आहोत डॉक्टर. पण आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू. तेव्हा हितगुजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेकनंतर हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि चक्कर येणे आणि अत्याधुनिक उपचार पद्धतींविषयी आज आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर रमेश रोहिवाल. मी पुन्हा एकदा चर्चेकडे येते. डॉक्टर, अर्थातच चक्कर येणाऱ्या व्यक्तींसाठी उपचार काय काय उपलब्ध आहेत आणि जेव्हा तक्रारी घेऊन येतात तुमच्याकडे पेशंट तेव्हा तुम्ही कशा पद्धतीने त्यांच्यावरती उपचार करतात, कशा पद्धतीने निदान केलं जातं त्याबद्दल काय सांगाल? आपण असं बघाल की माझ्या व्हर्टायगो क्लिनिकचं ब्रीदवाक्य आहे रिइन्व्हेंटिंग थेरपीज अँड रिडिफायनिंग ट्रीटमेंट्स. यामध्ये रुग्ण आल्यानंतर त्याची आपण सखोल हिस्ट्री घेतो. यामध्ये अनेक प्रकारचे आजार, बाकीचे त्यांच्या तक्रारी, सर्व गोष्टींचा समावेश आहे. लेटेस्ट ब्लड टेस्ट वगैरे ज्या काही झालेल्या असतात त्याचाही आपण त्याच्यात समावेश करतो. त्याच्यानंतर ऑडिओमेट्री आणि वेस्टिब्युलोमेट्री ह्या तपासण्या असतात. वेस्टिब्युलोमेट्रीमध्ये अनेक प्रकारच्या तपासण्या उपलब्ध आहेत, परंतु ज्या रुग्णाला ज्या प्रकारच्या तपासण्यांची गरज असेल त्या तपासण्या अत्यंत माफक खर्चात आपण करतो आणि जेणेकरून आपल्याला ॲक्युरेटली डायग्नोसिस करता येतं पेशंटला एक्झॅक्टली काय त्रास आहे. अंदाजे गोळ्या औषधं देणं अत्यंत चुकीचं आहे. बऱ्याच वेळा आम्ही बघतो की पेशंट वर्षानुवर्ष लॅबरिंथाईन सिडेटिव्ह घेत असतो
पुन्हा पुन्हा त्याचे सीटी स्कॅन, एम आर आय एंजिओग्राफी करण्यात येतात. परंतु कानाशी संदर्भात लॅबरिंथच्या बाबतीत ज्या गरजेच्या ह्या टेस्ट आहेत या कधीच करण्यात येत नाहीत आणि पेशंटचं निदान आजाराचं न झाल्यामुळं पेशंटला आराम पडत नाही. म्हणून पेशंट एक डॉक्टरकडून दुसऱ्या डॉक्टरकडे चकरा मारत राहतो. या सर्व तपासण्या केल्यानंतर जेव्हा आपल्याला ॲक्युरेट डायग्नोसिस मिळतं तर त्याप्रमाणे आपण पेशंटला जी काही गोळ्या औषधं गरजेचं आहे त्याप्रमाणे देतो. त्याच वेळेला जर गरज असेल तर मॅनोर जे मी सांगितलं मगाशी की पेशंटला बसून किंवा झोपून वेगळ्या वेगळ्या अँगलमध्ये मान वळवून पेशंटला रिपोजिशनिंग मॅनोर आम्ही करतो जेणेकरून पेशंटला खूप आराम पडतो. हा भाग आहे आमच्या ट्रीटमेंटमध्ये. त्याबद्दलही आपण पेशंटला मार्गदर्शन करतो. काही योगासन आहेत, प्रशिक्षित योग शिक्षक पेशंटला त्या बाबतीत मार्गदर्शन करतात. तर आपल्या असं लक्षात येईल की हे एकट्याचं काम नाही, दिस इज अ टीम वर्क. बरोबर. आणि त्यामुळं पेशंट हा पूर्णपणे बरा व्हायला मदत होते. अर्थातच अशा पद्धतीने उपचार केल्यानंतर नक्कीच पेशंटला बरं वाटू लागतं. मात्र अनेक पेशंटला शस्त्रक्रिया किंवा ऑपरेशनची गरज भासते का, आणि नक्की भासत असेल तर नेमकी कशा पद्धतीने हे ऑपरेशन केलं जातं त्याविषयी काय मार्गदर्शन कराल? चक्कर येण्याची जी बाकीची कारणं आहेत त्यामध्ये कानाच्या बाबतीत कधी कधी पेरिलिम्फॅटिक फिस्चुला किंवा मिनियर्स डिसीज किंवा ॲकॉस्टिक न्यूरोमा हे काही आजार असे आहेत की ज्यामध्ये ऑपरेशनची गरज लागते. आपण ह्या तपासण्या करताना गरज लागेल त्याप्रमाणे सीटी स्कॅन किंवा MRI पण करतो आणि ह्या आजारासाठी आपण ऑपरेशनही करतो. सिलेक्टिव्ह वेस्टिब्युलर नर्व्ह सेक्शन किंवा सिलेक्टिव्ह कॉक्लिअर नर्व्ह सेक्शन, कानामध्ये सिटी वाजल्यासारखा आवाज सतत येणे, हा एक अतिशय क्लिष्ट आजार आहे आणि पेशंटला कधीकधी त्याच्यामुळं आयुष्य अवघड होऊन बसतं. बरं. तर सिलेक्टिव्ह वेस्टिब्युलर नर्व्ह सेक्शन किंवा सिलेक्टिव्ह कॉक्लिअर नर्व्ह सेक्शन असे पर्याय पण उपलब्ध आहेत, त्याचाही आपण गरज असेल त्याप्रमाणे विचार करतो. बरोबर आहे. मात्र अनेकदा असं होतं की अनेक पेशंट्समध्ये अचानक ऐकू येणं बंद होतं, अशा पेशंटला तुम्ही काय उपचार देतात आणि केवळ शस्त्रक्रिया करून त्यांचे हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो का? हा एक खूप चांगला प्रश्न आहे. अचानक ऐकू येणं बंद होणं किंवा सडन सेन्सोरिनल लॉस हा एक खूप कॉमन प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये शस्त्रक्रियेचा काही रोल नाही आहे, परंतु शिरेतून किंवा तोंडाने इंजेक्शनं गोळ्या औषधं आपण देतो आणि त्याच वेळेला एक कार्बोजन थेरपी नावाचा पर्याय त्यासाठी उपलब्ध आहे. युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये ही सोय करण्यात आलेली आहे. यामध्ये पेशंटला एका ऑपरेशन टेबलवरती झोपवल्यानंतर मास्कद्वारे 95% ऑक्सिजन आणि 5% कार्बन डायऑक्साईड याचं मिश्रण आपण हुंगायला देतो. 30 मिनिटाचं एक सेशन असतं. 3 सेशन झाल्यानंतर आपण पेशंटचं पुन्हा ऑडिओमेट्री करून इव्हॅल्युएशन करतो आणि जर पेशंटला फायदा होतो आहे असं जर वाटलं तर आपण आणखीन 7 सिटिंग पेशंटला देतो. ह्या कार्बोजन थेरपीमुळं फायदा झालेले रुग्णांची संख्या खूप मोठी आहे. युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत 100 पेक्षा जास्त रुग्णांवर मी उपचार केलेले आहेत आणि या संदर्भातला लेख लवकरच आमच्या मेडिकल नियतकालिकांमध्ये येणार आहे. अर्थातच डॉक्टर, एकूणच आपण बघितलं तर कानाच्यामुळे अनेकदा चक्कर येण्याची समस्या उद्भवू शकते, त्यामुळे एकूणच कानासंदर्भात नेमकी काय काळजी घ्यावी आणि ह्याविषयी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंच आहे. पण आपण एक छोटासा ब्रेक घ्या आणि ब्रेकनंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवा. तेव्हा हितगुजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेकनंतर हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चक्कर येणे आणि त्यावरच्या आधुनिक उपचार पद्धतींविषयी जाणून घेतोय. डॉक्टर रमेश रोहिवाल हे आपल्याला याविषयी अधिक माहिती देतात. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे येणार. डॉक्टर रोहिवाल, आपण बघितलं तर खरं तर चक्कर येण्याचा संबंध कानाशी निगडीत आहे. 60-70% पेशंट्समध्ये ह्या अशा पद्धतीचेच खरं तर रुग्ण आढळून आलेले आहेत. मला सांगा की नेमकं कानाची काळजी कशी घ्यावी पेशंटने? ढोबळमानाने मी एवढं सांगू शकेल की कानामध्ये कधीही तेल, पाणी, ड्रॉप्स, औषध टाकू नये. तंबाखू, बिडी, सिगारेट ही व्यसनं टाळावीत. डायबिटीस, ब्लड प्रेशर, थायरॉईड हे जर आजार असतील तर त्याची रेग्युलर ट्रीटमेंट करायला पाहिजे. ऐकू येत नसेल तर त्याकडे दुर्लक्ष करायला नाही पाहिजे.
कानामध्ये आवाज येतोय किंवा चक्कर येतोय तर त्यावेळेला तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासून घ्यायला पाहिजे, जेणेकरून पुढचा आपण त्रास टाळू शकतो आणि जास्त आजार वाढायच्या आधी त्याला आपण ट्रीटमेंट करू शकतो. साधारणतः वर्टिगो ज्या व्यक्तींमध्ये आपल्याला बघायला मिळतो त्या व्यक्तींना काही सिम्पटम्स दिसतात का, काही लक्षणं असतात का, आणि ही लक्षणं दिसू लागल्यावरती त्यांनी साधारण औषधं कोणती घ्यावी किंवा काही उपचार नेमके कसे करावेत त्याविषयी काय मार्गदर्शन कराल? पेशंटला जेव्हा चक्कर येते त्यावेळेला स्वतः फिरल्यासारखं होतं किंवा आजूबाजूला फिरल्यासारखं होतं, अशा रुग्णांनी जर बसल्यानंतर कम्फर्टेबल असेल तर एका जागी बसावं, किंवा झोपल्यानंतर एखाद्या उजव्या किंवा डाव्या विशिष्ट कुशीवर झोपल्यानंतर जर कम्फर्टेबल वाटत असेल तर तसं झोपून राहावं. अगदी डोळे कधीही गच्च बंद करून घेऊ नयेत. चक्कर आल्यानंतर समोर कुठल्या तरी ऑब्जेक्टकडे फोकस करावं. जसं आम्ही पेशंटला सांगतो की आपला अंगठा असा समोर धरून दोन्ही डोळे उघडे ठेवून त्या अंगठ्याकडे बघावे, जेणेकरून व्हिज्युअल गेज फिक्स केल्यानंतर बऱ्याच प्रमाणात चक्कर येण्याचं संवेदना कमी होते. अर्थातच जेव्हा वर्टिगोचा अटॅक येतो तेव्हा अनेकदा असं होतं की आपल्याला पूर्ण जग आजूबाजूचं फिरल्यासारखं दिसतं किंवा आपल्याला खूप त्याचा त्रास होतो, अनेकदा उलट्या देखील झालेल्या आपण पेशंटमध्ये आढळून येतात. मग साधारण ताबडतोब पेशंटने आणि पेशंटच्या नातेवाईकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? जवळच्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये किंवा डॉक्टरकडे जाऊन जर जास्त उलट्या होत असतील तर सलाईन लावावं लागेल, ब्लड प्रेशर वाढलं असेल तर त्यासाठी ट्रीटमेंट करावी लागेल, लॅबरिंथाइन सेडेटिव्स काही औषधं आहेत की जी इंजेक्शन वाटे देण्यात येतात तर ती द्यावी लागतात. काही काही वेळेला शिरेतून स्टिरॉइडसारखी औषधं पण आम्ही देतो जेणेकरून पेशंटला लगेच आराम पडतो. बरोबर बरोबर. वेस्टिब्युलर न्यूरोनायटिसमुळे जर चक्कर असेल तर द्यावे लागतात स्टिरॉइड्स. डॉक्टर, अर्थातच तुमचं क्लिनिक हे औरंगाबादमध्ये आहे, मात्र ज्या पेशंटला बाहेरगावचे पेशंट्स असतील त्यांना तुमच्याकडे येऊन ट्रीटमेंट घ्यायची असेल तर काही सोयीसुविधा आहेत का आणि त्याविषयी काय माहिती द्याल? आता हा कार्यक्रम चालू असताना आपण फोन नंबर, कॉन्टॅक्ट नंबर्स, व्हॉट्सअप नंबर ते दाखवतो आहे. पेशंटनी अपॉइंटमेंट घेऊन आलेलं जास्त चांगलं राहील. ब्लड प्रेशर, डायबेटीस, हार्टचे प्रॉब्लेम, थायरॉईड इत्यादी जर आजार असतील तर त्याच्या गोळ्या औषधं चालू ठेवायला पाहिजे. परंतु माझ्याकडे येण्याच्या 2 दिवस अगोदर लॅबरिंथाइन सेडेटिव्स किंवा चक्कर येऊ नये म्हणून जर काही औषधं चालू असतील तर ती बंद करायला पाहिजे, म्हणजे पेशंट आल्यानंतर आपल्याला त्याच्या तपासण्या करता येतात. वेस्टिब्युलोमेट्री केल्यानंतर आपण ॲक्युरेट पेशंटच्या आजाराबद्दल निदान करू शकतो आणि साहजिकच योग्य निदान झाल्यामुळं आपण पेशंटवरती योग्य उपचार करू शकतो. बरोबर आहे डॉक्टर, मात्र अनेकदा लवकरच बोला बोला लवकरच पुणे येथे सुद्धा एक अशा प्रकारचं सुसज्ज वर्टायगो क्लिनिक सुरू करण्याचा माझा विचार आहे. वा वा, नक्कीच. अर्थातच जे पुणेकर असतील त्यांच्यासाठी फार महत्त्वाची बातमी असं म्हणायला हरकत नाही. डॉक्टर, जेव्हा चक्कर येते म्हणजे प्रत्येक वेळेस चक्कर आली म्हणजे वर्टिगोचा त्रास आहे हे गृहीत धरायचं का की केवळ साधी चक्कर असू शकते? वर्टिगो हा शब्द असा आहे मॅडम की जसं ताप आला की आपण फीवर आहे असं म्हणतो, त्याप्रमाणे चक्कर येते म्हणजे व्हर्टायगो आहे. जसं ताप येण्याची अनेक कारणं असतात त्याचप्रमाणे व्हर्टायगो होण्याची पण अनेक कारणं असतात. तर आपल्याला जसं फीवर आला आणि गोळ्या औषधाने इंजेक्शनने आराम पडत नाही तर आपल्याला जशा तपासण्या कराव्या लागतात, जसं टायफॉइड आहे, मलेरिया आहे, हे आपल्याला रूल आउट करावं लागतं. त्याचप्रमाणे जर व्हर्टायगो असेल पेशंटला तर आपल्याला हे शोधून काढावं लागतं की एक्झॅक्टली दोष कुठे आहे आणि पेशंटला कुठल्या प्रॉब्लेममुळे चक्कर येत आहे. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात नेमकी चक्कर कशामुळे येते हे आधी निदान करून घ्यावं आणि त्यानंतरच उपचार करायला सुरुवात करावी. डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन आपल्या प्रेक्षकांना केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. ह्यानंतर हितगुज हे आमच्या खास कार्यक्रमात इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा Zee24, राहा एक पाऊल पुढे. Zee24 तास, रहा एक पाऊल.